हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं झालं का? मित्रांनो सर्वांचं चहा पाणी गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर भाऊ बहिणींनो, काल काय आपला व्हिडिओच नव्हता, कारण की काल भाऊ बहिणींनो गेलतो जरा बाहेर, आणि बाहेर गेलतो म्हणल्यावर पाऊस पण चालू होता, त्यामुळे व्हिडिओ पण नाही. कॅरीबॅग मध्येच मोबाईल ठेवला होता. माहेर चाललाय अभ्यास येतो पण बाळा बाळ 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 कुठे गेलं ग दिस ना इकडं आहे बाळ, माझ्या आड होत लपून बसतय काय रे. तर याच्या प्यायला सर्वजण चहा प्यायला या भाऊ बहिणी सर्व भाऊ या भाऊ बहिणी सगळेजण चहा प्यायला. बाबा चहा पिते या भाऊ बहिणीने आपला चहा मस्त झालेला आहे. तर माहुरी मायरून मग अशी एक वाटीभर चहा पिली आणि ती बी चहा मागायला लागली. हातात नाही घ्यायचं मी पास अद्रक चहा, अद्रक नाही टाकलं अद्रक नाही चहापत्ती नाही चांगली लाव. मी पे ते म्हणतो एकदम दूध वथन चहा किती छान लागते. तर बघा भाऊ बहिणी झाला चहा पिऊन मग आज लयच लवकर व्हिडिओ काढला आपण. आरती सकाळ सकाळच केली, पाणी बी सुटलं होत. आठ दिवसात पाणी आज सुटलं होत, तर पाणी भरलं सगळं. आणि रात्री विषयी काल झालता भाऊ बहिणी, काल गेलतो मायरूज पप्पा बाहेर, आणि काल आपल्या म्हणजे गौराई आलेले असते, म्हणजे ज्या गौराई आहे ते त्यांच्या घरात गौराई घ्यायला माणसं म्हणजे बायांना बोलवलं जात सवाशे. तर काल चार पाच तीन वाजल्यापासून भाऊ बहिणी आपण घरीच नव्हतो, कारण की तीन वाजल्याच्या पुढं मुहूर्त होता घरात घ्यायला. तर तिथून मोर आपण घरीच नव्हतो, मायरुबिनी जिकडं बोलवल तिकडच गेलो होतो. पाणी फड नको आपल्याला बोलव, म्हणजे हळदी कोकाला तिकडं बोलवते त्यांना घरात गौराया घ्यायला, तुळशीपासून घरात घेतात भाऊ बहिणीनं. तर आपल्याला तिकडं बोलवलं होतं म्हणल्यानंतर आपण तीन साडेतीन वाजल्यापासून घरीच नव्हतो, बोलवत होते ज्याच्या घरात घ्यायचे होते गौराई. तर आपल्या तर नाही त्या, आपल्या माहेरात आहे त्या भाऊ बहिणीनं माझ्या, तिकडं पण आमची मम्मी बोलवत होती, म्हणत होती काहीतरी करू लागायला. तर भाऊ बहिणीनं इथं मायरूज पप्पा कामाला जाते, तर मी त्यांना डब्बं ही द्यावं लागते. तर म्हणल्यानंतर मम्मीला म्हणलं ह्या वर्षी करा ॲडजस्ट कसं बी मग पुढल्या वर्षी हो, है का ना. तर त्यांना सांगितलं, ती म्हणत होती यम मला पण करू इथं लागायला, नाहीतर म्हणलं आजी सारखी बोलवते ती, यम म्हणते ती काय बघाय बघायला तरी बघून तरी लगेच जा असं म्हणते ते. मग त्यांना काय म्हणलं ह्या वर्षी करा तुम्ही कसं बी ॲडजस्ट पुढल्या वर्षी येऊ. तर भाऊ बहिणीनं पुढल्या वर्षी आपण जायचं तिकडं मदत करू लागायला. काय आपण लहानपणापासून म्हणजे आमच्या मम्मी, आम्ही लहान लहान असताना आमच्या मम्मीला ती गावल्या होत्या गौराया. तर तेव्हापासून आपल्या घरात स्थापना केलेली आहे त्या गौरायांची. गणपती तर आपल्या पहिल्यापासूनच होता घरात. मला तर लई वेळा दिसल्या पण काय माझ्या डोक्यातच नाही तसलं, माझ्या छटताना नशिबात आहे त्या आपल्या. तर भाऊ बहिणीनो जिंदगीमध्ये मी पहिल्यांदाच म्हणजे माझ्या माहेरात आहे त्या बरं का गौराया, पण त्यांना सुद्धा मी कधी साडी नेसवली नाही, मला येतच नव्हते ना. म्हणजे आता किती नाजूक गोष्ट आहे बरं का ती करण्याची. तर तुम्हाला सांगते आता त्या गौरायांची नाजूक गोष्ट आहे म्हणल्यानंतर व्यवस्थित नीटक जपून करावं लागतं. एखादं म्हणजे गौराया बसवताना तुटली पडली तर लय मोठं हे असतंय. म्हणून भाऊ बहिणीनं आपण कधी त्याच्या नादी पण लागत नव्हतो. आमच्या मम्मीला साड्या म्हणजे मम्मी माझी मोठी बहीण साडी नेसवायची गौरायांना. तर विषय काल असा झाला भाऊ बहिणी जिंदगीमध्ये पहिल्यांदाच एका म्हणजे एका आपली ताई लागतात बरं का आपल्या इथं. मग तिथं गेले होते तर त्यांनी मला हळदी कोकाला गेल्यावर
मला घरीच येऊ दिलं नाही, नाही म्हणले तू इथंच थांबायचं आणि मला म्हणले सगळी मदत करू लागायची, गौराया बसवू लागायच्या आणि त्यांना साडी हे नेसवू लागायची. तर भाऊ बहिणी अक्षर जे इतके छान छान त्यांना मी साडी नेसवल्या का, लई भारी साड्या नेसवल्या, तर त्यांना पण लई आवडल्या. अबे अभ्यास करायचा आता, थांब ना दोन मिनिटं, वाचून जाऊ मावश्यांना काकांना बोलू, वाचून जाऊ बरं, वाचून जाऊ बरं, तू वाचून जाऊ. भाऊ बहिणीनं काल काय मला येऊच दिलं नाही, त्यांनी पाक सगळं त्यांचं झाल्यावर गौरायांना साड्या नेसवल्यावर त्यांना पूर्ण उभा केल्या भाऊ बहिणीनं तिथं. आणि मग रात्री आम्हाला अंधार पडला घरी यायला मायरूला, मला तर त्या ताईने मला घरी येऊन सोडवलं भाऊ बहिणीनं, जाताना बी हाताला धरूनच नेलं आणि येताना बी त्यांनी इथं मला घरी सोडलं. तेव्हा वेळ मायरूज पप्पा घराच्या बाहेर तिकडे गेलं होतं बाहेर, मग त्यांना बी यायला उशीर झाला आणि ह्यांनी घराची चावी कुठं ठेवली होती ती बी मला घालू नाही. भाऊ बहिणीनं येऊन इथं दारात बसली, तर जाताना मला ह्यांनी सांगितलं होतं तीन ठिकाणी चावी ठेवणार आहे म्हणून, तर त्यातलं एक ठिकाण माझ्या लक्षातच आलं नव्हतं, दोन ठिकाणी बघितली, हुडकून हुडकून बसली मला घावलीच नाही. परत मी लक्षात आणलं मायरूच्या पप्पाचं बोललेलं, तर मग ठेवलेली तिथं गावली मला चावी. मग मी दार उघडलं तेवढ्यात मायरूचं पप्पा आलं आणि मग भाऊ बहिणीनं घरात मग स्वयंपाक केला रात्री लय उशीर. म्हणजे किती बाकी नशिबात कसं आहे, म्हणजे जिंदगी मध्ये कधी गौरायांना साड्या नेसवल्या नाही त्या, त्यांना म्हणजे उभ्या केल्या नव्हत्या आमच्या स्वतःच्या असून. पण हे तर कसं झालं बघा, काही सुद्धा चुकलं नाही माझ्याकडनं, साडी एकदम व्यवस्थित कंबर कंबरपट त्यांना डाग दागिने सगळं व्यवस्थित घालून इथं रात्री मी आली. तर माझ्या हातून काल गौरायांचं स्थापन झालं, स्थापना झाली म्हणावं लागेल त्यांचं. तर भाऊ बहिणीनं असले आपल्या नशिबात असले तर आपल्याला पण भेटतेलं होय. तसं आई बाप्पाच्यात असल्यावर लेकीला गौरायाला घ्यायला मुभा असती बरं का असं म्हणते ती, आणि हाय पण तसंच. तर बघू आता, आपल्या तर मायरूच्या पप्पाला भीत दिसल्या होत्या, तर चार मुकुट होतो माझ्या, चार मुकुट होत त्यांच्या पायात, किती एक दोन वेळा दिसलेलं ना तुम्हाला, परत एकदा हात गावलो होत. किती किती वेळा दिसले तुम्हाला, दोन तीन वेळा दिसलं पण काय डोक्यातच नाही माझ्या. आणायचे असत्या तुमच्या नशिबात आहे त्या. भाऊ बहिणीनो कालचा दिवस इतका भारी वाटत होता का ना आम्हाला, लय भारी वाटत होत. आणि काल तर भाऊ बहिणीनो काय असत ते सत्पण बघितलं का देवाचं, काल दुपारपर्यंत किती ऊन चटकत होत. आणि बाकी ना अचानकच आबाळगच भरलं, मी तिथं गेली गौरांची तिथं भाऊ बहिणी इकडं दोन तीन ठिकाणी मी जाऊन गेली. किती ऊन होत, ऊन होत एकदम असं घंटा पटापा गळत होता आणि अचानकच आबाळगच भरलं ना अचानकच किती म्हटलं पाऊस आला घेरा वारणही सुटलं ढिंग अचानकच काळ झालं. संध्याकाळच्या गौराया बसते तस पाऊसच आला भाऊ बहिणी काय असेल ते सत्पण बघितलं ना. म्हणजे गणपतीच्या डोहाला संघ डोईवर नाच ते गणपतीचं गाणं नाही होय, वाऱ्याची पिपाणी पाऊस फुलांच्या वर्षाव स्वागत आला आला माझा गणराज आला. सनईचा वाऱ्याने भरला ढगांचा ढोल घुमू लागला. पुढे काय म्हणायचं, आम्ही तर लई नाचत होतो मायरी मी दोघं दोघं नाचते ती घरात भाऊ बहिणीनं गणपती आपल्या शेड मध्ये लावला इथं गाणी लावले. आता होम थिएटर भाऊ बहिणी समजा फिट केलेला आहे त्यामुळे गणपती पशी न्यायला येत नाही, त्यामुळे हिथच लावायचं गाणी तशा कसा कडकड कडा गाणी हिथं लावलं की आम्ही नाचतो. मग मायरे मी आम्ही दोघ जण नाचत असतो. होय मायरे कसं नाचतो आपण, तर गणपती आल्यापासून भाऊ बहिणी अगदी प्रसन्न जल्लोष असतो. 10 दिवस तर भाऊ बहिणीनं आज तर चौथा दिवस आहे गणपती, आज तर लाईट आहे दिवस. आज दिवस सकाळी एक दीड तास गाणी लावलेली भाऊ बहिणीनं पाठपासून. आपल्या इथे 8 दिवसात पाणी सुटलेलं, मग लवकर उठलो होतो आम्ही पाणी सुटून जाईन म्हणून. तर भाऊ बहिणीनं गाणी जी लावली होती भारी वाटत होत, झाड लोट केली चहा पाणी झाला. आता भाऊ बहिणीनं म्हणलं मस्त पैकी आता वरण भात करणार आहे आणि मग काय बाकी विषय. आता रात्री आणखी एक विषय सांगायचा भाऊ बहिणीनं, त्या ताईनं मला आणखी पोळ्या करायला बोलवले तिथे त्यांच्या घरी. आज पोळ्याचा नैवेद्य देवाला दाखवत्यात ना गौरायांना, काल भाजी भाकरीचा आणि चहा असतो, तर आज पोळ्याचा नैवेद्य असतो. या उद्या तर आपल्या गौराया जातात भाऊ बहिणीनं 3 दिवस असतात. तर भाऊ बहिणीनं मस्त पैकी आता त्यांनी पोळ्या करायला बोलावलंय. बघू आता आपलं घरचं काम झाल्यावर जाऊ, कसं असतं देवाचं करेल तितकं चांगलं असतं होय ना, करायचं नाही लय देवाचं. म्हणजे जेवढ्या आपल्या हातनं देवाची सेवा होती तेवढी करायची. आणि काय वर्षानुवर्षे सण असतो भाऊ बहिणीनं, एकदाच असतो वर्षात ना. होय मग काय, आपल्या नशिबात असले तर आपण सासर वड्याला बोलावते ती मग काय गावरायला पुढचं खायला बोलावते ती तेव्हा.
लेकीला बोलवतेत म्हणल्यावर जावायला बोलवणं येतच, कारण की लेकीला घेऊन जाणारा जावायचा असतो. काय म्हणायचंय भाऊ बहिणीनं? म्हणून लेकीला बोलवलं तर जावायला आमंत्रण असते ते. मग भाऊ बहिणीनं बघू आता आपण पुढल्या वर्षी जाऊ. ह्या वर्षी म्हणलं होतं यांना जाऊ एक, म्हणजे आज कसं आज कुठं जाता येत नाही भाऊ बहिणी नाव आपल्या घरी. जाऊ गौराय उठल्यावर कानावलं कापले आणायला. कानावल्या कापले आणायला जाऊ म्हणतात भाऊ बहिणीनं. बघायला जाऊ का म्हणतात? तर नाही म्हणतात. आता प्रत्येकाच्याच घरी बघायचे ते. तर आज भाऊ बहिणीनं बघायला असते सगळीकडे. तर चला भाऊ बहिणी भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि कसं काय वाटलं आमचं दोन शब्द बोललेलं तेवढं कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तर चला बाय बाय ब्युटी पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. हका काल हातातले छाप दिलेला आहे तर मी असं कोकाचं, तर हका आहे का काल सगळं मी तिथं जाऊन म्हणजे घरातल्या सारखं त्यांनी माझ्याकडनं म्हणजे करून घेतलं ते काम गौरायांचं, माझ्यापासून सेवा झाली का. तर बाय भाऊ बहिणीनं ब्युटी पुढच्या व्हिडिओ मध्ये.